अभिनेत्री कंगना राणावत वरती अटकेची तलवार आहे मुंबईतल्या वांद्रे कोर्टामध्ये कंगना विरोधात तक्रार दाखल आहे या प्रकरणामध्ये कंगन्याला त्वरित अटक होऊ शकते असं निरीक्षण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलंय महाराष्ट्र या याबाबतची बातमी दिली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे या, का या व्हिडिओमधनं सविस्तर समजून घेऊयात नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम तर उज्ज्वल निकम यांनी नेमकं या सगळ्याबद्दल काय म्हटलंय आधी बघूयात या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावलं होतं तरी ती गैरहजर राहिली आणि त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स बजावलंय कंगनाने या समन्सचं उल्लंघन केलं तर पोलिस न्यायालयामध्ये जाऊन तिच्या विरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात त्यामुळे पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते अर्थात पोलिस यासाठी तिला त्वरित अटक सुद्धा करू शकतात मुंबई पोलीस ऍक्ट आणि सी आर पी सीतील तरतुदीनुसार कंगना विरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात तर उज्ज्वल निकम यांनी पुढे असं सुद्धा म्हटलंय की कंगना राणावत पोलिसांच्या समन्सला दाद देत नसेल तर पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत नसेल तर पोलीस कोठडीची मागणी करू शकतात पोलिसांना कोठडी मागण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे आणि यामध्ये न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्न येत नाही कारण न्यायालयाने पोलिसांना विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश हे यापूर्वीच दिलेले आहेत असं उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात म्हटलंय त्यामुळेच कमना राणावत हिच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीयेत तर कमनाचं हे प्रकरण नेमकं काय ते आधी आपण पटकन समजून घेऊयात बॉलिवूडमधील फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टामध्ये विरुद्ध एक याचिका दाखल केली होती या याचिकेवरती कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टाने तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली कलम एकशे त्रेपन्न अनुसार धर्म वंश इत्यादींच्या आधारे कलह वाढवणे तसंच कलम दोनशे पंच्याण्णव अ नुसार धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूपुरस्तर कृत्य करणे असे गुन्हे दाखल आहेत याशिवाय कलम एकशे चोवीस अ नुसार देशद्रोह आणि कलम चौतीस अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आली पोलिसनामा या वेबसाईटनं याबाबतची बातमी तीन नोव्हेंबरला दिली होती तर या सगळ्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कमनाला तीन नोटीसी बजावल्या मात्र कधीच कंगना पोलिसांसमोर हजर झाली नाही पहिल्या नोटीसीवेळी वेळी तिने घरी लग्नकार्य असल्याचं कारण दिलं त्यामुळे आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणत आहेत त्याप्रमाणे यापुढे सुद्धा हजर झाली नाही तर कदाचित पोलीस कमनाला अटक करू शकते तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतंय कमेंट करून सांगा आमच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे जरूर लाईक करा आणि यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा आणि लिहितेवा धन्यवाद